सोयाबीनला किमान 6,000 रुपये तर कापसाला किमान 7,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात ऐन दिवाळीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेचा भाकर आंदोलन करण्यात आलं. या सरकारच्या कार्यकाळात गत 3 वर्षात सोयाबीन व कापसाचे भाव वाढले नाहीत, मात्र पेट्रोल व डिझेलची 16 वेळेस भाववाढ झाली. परिणामी महागाईचा प्रचंड बोजा जनतेवर पडला आहे. हजारो कर्जबाजारी शेतकरी असताना केवळ 101 शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन थट्टा करण्यात आली. राज्यकर्ते थाटामाटा दिवाळी साजरी करत आहेत, तर दुसरीकडे शेतकरी आत्महत्या करतोय. सरकारला शेतकऱ्यांशी काहीच देणे घेणे नाही. सोयाबीन व कापूस उत्पादकांना जर न्याय मिळाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू असा इशाराही तुपकर यांनी या प्रसंगी दिला आहे. यावेळी आंदोलनात डॉक्टर विनय वाघ, डॉक्टर नाळाचंदन, भरत पाटील, भवन चेके, पत्रकार भरत पाटील, गजानन पाटील, श्याम अवथळे, शेख रफिक शेतकरी, मयूर बोर्डे, प्रशांत डिक्कर, अमोल राऊत आदी बहुसंख्येनं उपस्थित होते. विकायचं असेल तर हे अगोदर ऑनलाईन करायचंय. वेलकम, तुमच्या भाषेत तुम्ही सांगा ते ऑनलाईन कशा कशाला करतात. आमच्या जवळ राज्यातली 2200 रुपये 1800 रुपयापासून 2500 रुपयापर्यंत 9.5% कापसाचं उत्पादन वाढणार होत, ते 9.5% खाली आलं आणि जगातलं 6,000 रुपये भाव, कापसाला 7,000 रुपये भाव, शेतकऱ्यांची संपूर्ण सरसगट कर्जमुक्ती, लोड शेडिंग बंद. एका बाजूला राज्यकर्ते मात्र मौज मजेमध्ये आणि आईश आरामामध्ये थाटामाटात दिवाळी साजरी करतायत, राज्यकर्त्यांचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. आणि शेतकरी मात्र आज रस्त्यावर ठेचा भाकर खाऊन दिवाळी करतो आहे. राज्यकर्त्यांचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलेलं आहे. जर का सोयाबीन कापूस उत्पादकांना भाव नाही मिळाला, संपूर्ण शेतकरी, कालची कर्जमाफी ही सरकारची फसवी कर्जमाफी आहे, ही कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. 100 शेतकऱ्यांपैकी फक्त 10 शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची आणि उरलेल्या 90 शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं, अशा पद्धतीनं जर सरकार दुटप्पीपणाची भूमिका घेणार असेल तर ही फसवी कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. या सरकारच्या विरोधामध्ये सोयाबीन कापसासाठी आणि कर्जमुक्तीसाठी नवा एल्गार आम्ही या विदर्भ मराठवाड्यात पुकारणार आहे. शेतकऱ्यांचा असंतोष सरकारविरोधामध्ये प्रचंड आहे आणि म्हणून लवकरच खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भ मराठवाड्यामध्ये अत्यंत आक्रमकपणे रक्त सांडायची सुद्धा आमची तयारी आहे, पण आम्ही सोयाबीन कापसाला भाव घेतल्याशिवाय थांबणार नाही. हा इशारा या निमित्ताने आम्ही आज